हरिओम फ्रेंड्स, वेलकम बैक टू चैतन्य योग साधना। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन साठीच्या ॲक्टिव्हिटीज ज्या आपण करत आहोत, तर आजची एक नवीन ॲक्टिव्हिटी आपण करणार आहोत। तर व्हिडिओच्या सुरुवातीला दिलेला फोटो व्यवस्थित बघा, तो ऑब्झर्व करा, त्याचं निरीक्षण करा, त्यातले बारकावे समजून घ्या। आणि नंतर तुम्ही मांडी घालून बसायचं आहे, जर तुम्हाला मांडी घालून बसता येत नसेल तर तुम्ही चेअरमध्ये बसा किंवा बेडवर बसलं तरी चालेल, कम्फर्टेबली बसा। तुमच्या पाठीचा मणका आणि माठ सरळ असायला हवेत एवढी काळजी घ्या। तर त्यानंतर तुम्ही डोळे बंद करून घ्यायचे आहेत आणि तुमच्या कल्पनेत तुम्ही कल्पना करायची आहे की तुम्ही ह्या फोटोमध्ये दिलेल्या जागेवर गेलेले आहात। आणि तिथे गेल्यानंतर मी ज्या काही इन्स्ट्रक्शन्स देणार आहेत त्या इन्स्ट्रक्शन्स व्यवस्थित फॉलो करायच्या आहेत। तर बघा, ह्या जागेवर तुम्ही गेलेले आहात आणि तुम्ही तिथे पद्मासन घालून बसलेले आहात। तुमच्या कल्पनेमध्ये तुम्हाला पद्मासन घालायचं आहे, पद्मासन घालून तुम्ही बसलेले आहात। दोन्ही हातांची ध्यान मुद्रा आहे आणि ती गुडघ्यांवर ठेवलेली आहे। तर अशा पोझिशनमध्ये तुम्ही तुमच्या कल्पनेत बसायचं आहे। त्यानंतर कल्पना करायची आहे की तुम्ही इथे दिलेला जो झोका आहे त्या झोक्यावर बसलेले आहात। झोका उंच उंच जातो आहे आणि तो खाली येतो आहे, तर त्या झोक्याचा आनंद घ्या। लहानपणी आपण झोक्यावर खूपदा बसलेलो आहोत, पण खूप वर्ष झालीत आपण त्याचा आनंद घेतलेला नाही आहे। तर त्या झोक्याचा पुरेपूर आनंद घ्या, आजूबाजूच्या वातावरणाचा आनंद घ्या, निसर्गाचा आनंद घ्या। आणि थोडा वेळ असं करून झालं की जेव्हा झोका वरती जाईल तेव्हा आपल्याला श्वास घ्यायचा आहे, श्वास मोठा श्वास घ्यायचा आहे। आणि जेव्हा झोका खाली येईल तेव्हा आपण श्वास सोडत खाली येणार आहोत। तर झोक्यासोबत श्वास घेत आपण वरती जाणार आहोत आणि श्वास सोडत खाली येणार आहोत। ब्रीदिंग प्रॅक्टिस आपण 5 ते 10 मिनिट करणार आहोत, जसं तुम्हाला वेळ असेल। तुम्हाला कमी वेळ असेल तर 5 मिनिट करा, जास्त वेळ असेल तर 10 मिनिट करा। त्यानंतर 10 मिनिट करून झाल्यानंतर तुम्ही कल्पना करायची आहे की समोरच एक ओंकाराची प्रतिमा आहे, सुंदर ओंकाराची प्रतिमा आहे। या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला एंडिंगला मी ओंकाराची प्रतिमा टाकणार आहे। तुम्ही ती प्रतिमा डोळ्यासमोर आणली तरी चालेल। कल्पना करा, जसा जसा झोका वरती जातो आहे ओंकार तुमच्या जवळजवळ येतो आहे आणि जसा झोका खाली येतो आहे ओंकारापासून तुम्ही दूर जाता आहात। हे देखील 5 मिनिट करायचं आहे। त्यानंतर झोका थांबणार आहे, स्थिर राहणार आहे आणि आपण मनातल्या मनात ओंकार जप करायचा आहे। ओंकार जप तुम्ही करा, तुम्हाला फास्ट करायचं आहे, तुम्ही फास्ट करा। जसं की ओम 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 असा केला तरी चालेल, किंवा दीर्घ ओंकार केला तरी चालेल। जसं की अशा प्रकारचा ओंकार जप करा, जोही तुम्हाला आवडेल तो ओंकार जप 5 मिनिट करा। आणि त्यानंतर तुम्ही मनातल्या मनात म्हणायचं आहे, माझी प्रतिकार शक्ती वाढत आहे, माझी प्रतिकार शक्ती वाढते आहे, असं 21 वेळा मनातल्या मनात बोलायचं आहे। आणि 21 वेळा बोलून झालं की जोपर्यंत तुम्हाला वाटेल डोळे बंद करून शांत बसून राहावं तोपर्यंत शांत बसून राहा। आजूबाजूच्या वातावरणाचा आनंद घ्या, झोक्याचा आनंद घ्या। जोपर्यंत तुम्हाला वाटेल तोपर्यंत स्थिर बसून राहायचं आहे। आणि जेव्हा तुम्हाला वाटेल की आता उठावं तेव्हा आपलं लक्ष शरीराकडे आणा। आपण घरात बसलेलो आहोत याची जाणीव करून घ्या, सावकाश डोळे उघडा आणि मग तुम्ही तुमच्या कामांना सुरुवात करू शकता। तर अशी ही लॉ ऑफ अट्रॅक्शन प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठीची ॲक्टिव्हिटी सर्वांनी करा। आपापली प्रतिकार शक्ती वाढवा आणि आनंदी रहा, निरोगी रहा। थँक्यू।